लॉकडाउन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे। म्हणून बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकी दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी एका मुखाने मागणी केली। त्यामुळे 10 ते 17 मे असा 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। केवळ मेडिकल सेवा वगळता इतर स्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार। जिल्हा अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे। अशा पद्धतीने लॉकडाऊन राहणार बुलढाणा जिल्ह्यातील। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महाराष्ट्र शासनानं मध्यंतरीच्या काळामध्ये काही निर्बंध राज्यामध्ये आणलेले होते, पण ते निर्बंध आणल्यानंतर सुद्धा मी सुरुवातीला सकाळी आढावा घेतला की ते निर्बंध आणल्यानंतर सुद्धा जिल्ह्यामधली कोरोना रुग्णांची संख्या फार काही त्या ठिकाणी कमी होताना ते दिसत नाही आणि रुग्णांची संख्या कमी न झाल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण हा खूप वाढलेला आहे। ऑक्सिजनचा प्रश्न असेल, रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न असेल, बेडचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, इतर अनेक प्रश्न आरोग्य व्यवस्थेचे त्या ठिकाणी वाढत असताना प्रशासनावरचा ताणसुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे आणि हा ताण त्या ठिकाणी वाढत असताना निश्चितपणे पेशंट जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा आरोग्य व्यवस्थेचा ताण त्या ठिकाणी कमी होत नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे।